आदाब जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। इस वक्त खबर अकोला जिला के अकोटे शहर से। रिपब्लिक भारत न्यूज चैनल के संपादक अर्नब गोस्वामी पर मामला दर्ज करने की मांग को लेकर शिवसेना की ओर से अकोला जिला के अकोटे शहर पुलिस स्टेशन में दिया गया निवेदन। निवेदन देते समय शिवसेना उप जिला प्रमुख दिलीप बोचे, इन्होंने निवेदन में कहा कि अर्नब गोस्वामी ने समय समय पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर कई प्रकार के बेबुनियाद आरोप लगाए हैं तथा आपत्तिजनक भाषा का प्रयोग भी किया है। इसी के चलते रिपब्लिक भारत चैनल के संपादक अर्नब गोस्वामी पर मामला दर्ज किया जाए, इस प्रकार की मांग शिवसेना की ओर से की गई। जेव्हापासून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे झाले तेव्हापासून विपक्ष आणि या महाराष्ट्रातील जे सत्ता पिपासू लोक आहे ज्यांना फक्त सत्तेची हवा आहे असे लोक या हळत्री लोकांना एकत्रित करून कंगनाचा विषय असो, सुशांत सिंगचा विषय असो किंवा आता अर्णव गोस्वामीचा विषय असो, हे जे भाळोत्री लोक आहेत त्यांचा उपयोग करून एन केन या ना या त्या प्रकारे या सरकारला बदनाम करण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात आणि आता याची लेवल एवढी खालची गेली, हेनं आता लेवल सोडली की हे आता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांनासुद्धा एकेरी भाषेत बोलायला भेट नाही। काल त्या अर्णव गोस्वामीनं आपल्या मुख्यमंत्री साहेबांना एकेरी भाषेत कायर शब्द असा उल्लेख केला त्याच्यावर इथं गुन्हे दाखल व्हा याकरिता आम्ही आपण पुलिस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही इथं त्याची तक्रार दिलेली आहे, त्याच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो। त्याचे भाग्य चांगले आहेत अर्णव गोस्वामीचे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, ते मुख्यमंत्री आहेत म्हणूनच त्याचा एवढा लाड आम्ही करू राहिलो शिवसैनिक। त्याची जागा काय आहे, त्याची लेवल काय आहे, आज तो जे का चोरासारखा घरातून डिबेट करत आहे समोर येत नाही तो, परंतु नक्कीच शिवसेना त्याची 100% त्याची जागा त्याला दाखवणार आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।